विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट टू या पुस्तकातील 8th चॅप्टर ट्रिग्नोमेट्री यातला प्रॅक्टिस सेट 8.2 घेतोय. पहिला प्रश्न असा टॅब्युलर फॉर्म मध्ये आहे. साइन, कॉस आणि टॅन या तीन रेशोज पैकी एक रेशो दिलेला आहे आणि उरलेले दोन रेशोज आपल्याला विचारले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक रफ राईट अँगल ट्रायंगल काढू. इथे अँगल बी 90 डिग्रीचा आहे आणि सी ला थीटा म्हणून. आता साइन थीटा दिलेला आहे 3/5, पण आपल्याला माहितीये की साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता इथे थीटाची अपोजिट साइड आहे एबी आणि हायपोटेनियस आहे एसी, म्हणजे एबी आणि एसी हा रेशो आहे 3:5, कारण साइन थीटा दिलेला आहे. एबी आणि एसीचा रेशो आहे 3:5, सो दे मस्ट हॅव सम कॉमन मल्टिपल. लेट द कॉमन मल्टिपल बी के, म्हणजे त्यांना कोणत्या तरी सारख्या संख्येने गुणावं लागेल. आपण के निगुणू. एबी विल बी 3K आणि एसी 5K. इथे लिहू एबी 3K आणि एसी 5K. बीसी जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर मायनस एबी स्क्वेअर. 5K द होल स्क्वेअर आणि 3K द होल स्क्वेअर. 5 चा वर्ग 25 आणि 3 चा 9. वजाबाकी केली तर 16K². आता 16 हा कोणाचा वर्ग आहे? 4 चा. सो बीसी इज इक्वल टू 4K. हे आपण इथे लिहून घेऊ बीसी 4K. आता तीनही साइड्स जर आपल्याला माहिती असतील तर रेशो फाइंड आउट करता येतात. कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. थीटाची ऍडजसंट साइड आहे बीसी आणि हायपोटेनियस आहे एसी. बीसीची व्हॅल्यू आहे 4K आणि एसी आहे 5K. के आणि के कॅन्सल. सो कॉस थीटा इज इक्वल टू 4/5. याप्रमाणे कॉस थीटाची व्हॅल्यू निघाली. आता आपण टॅन थीटा काढू. टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. थीटाची अपोजिट आहे एबी आणि ऍडजसंट आहे बीसी. एबीची व्हॅल्यू आहे 3K आणि बीसी आहे 4K. के आणि के कॅन्सल. सो टॅन थीटा विल बी इक्वल टू 3/4. याप्रमाणे ट्रिग्नॉमेट्रीचे तीन रेशोज पैकी एक रेशो जर दिलेला असेल तर उरलेले दोन रेशोज आपण फाइंड आउट करू शकतो.